नमस्कार रसिक हो आपण सगळेच नवीन कथेची वाट पाहत आहात नवीन कथेचे नाव आहे सावर रे ए मना लेखिका एनिगेसेस येस तुम्ही बरोबर ओळखले आहे वैशाली गुरव सादर करते ए टॉक्स। स्नेहा जाना भैरवीला तिच्या रूममध्ये नेऊन सोड आई हळूच स्नेहाला म्हणाली हो आई भैरवी चल ना म्हणत स्नेहा तिला घेऊन निशादच्या रूममध्ये आली रूममध्ये येताच एक वेगळा सुगंध तिला जाणवत होता बहुतेक नुकताच फ्रेशनर मारला होता ही आजपासून तुमची रूम असणार आहे बरं का तिने फक्त मान हलवली आणि चारी बाजूंना नजर फिरवली ती या घरी अनेकदा आली होती पण त्याच्या बेडरूममध्ये पहिल्यांदाच आलेली एका भिंतीवर त्याचे अनेक फोटो होते काही मेडल्स काही ट्रॉफी हातात घेताना तर कधी फ्रेंडसोबतचे एका रॅकमध्ये खूप साऱ्या छोट्या मोठ्या लहानपणापासून मिळवलेल्या ट्रॉफीज होत्या भैरवी हे काय पाहत बसलीस आता तर हे रोजच दिसणार आहे तुला हो बरं निशाद कुठे आहे नो आयडिया असेल खाली कुठे पाठवू का त्याला काही काय मी सहजच विचारलं ग फक्त हो का बरं तू आराम कर मी जाते स्नेहा हसत म्हणाली गुड नाईट गुड नाईट आणि ऑल द बेस्ट स्नेहा काय अग? सॉरी सॉरी बरं मी जाते म्हणत ती सटकली भैरवीलाही तिचं हसूच आलं ऑल द बेस्ट म्हणते मला कसली शहाणी आहे ती तर निघून गेली पण तिचं लक्ष बेडकडे गेलं तर बेड गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलं होतं टेबलवर मोठी मेणबत्ती जळत होती ती हळूच येऊन बेडवर निषादची वाट पाहत बसली निषाद हा तो मुलगा होता कॉलेजमध्ये असताना ज्याला पाहताच ती प्रेमात पडली होती तो भेटण्याची किंचित मात्र शक्यता नसतानाही दोन दिवसांपूर्वी तिचे त्याच्याशी लग्न झालं होतं ते कोणत्या परिस्थितीत का असे ना पण झाले होते आता मी भैरवी निषाद सारस्वत झाली आहे मनात त्याच्याशी जोडलेलं नाव घेत स्माईल करत होती आनंदित होत होती अचानक डोर बंद करण्याचा आवाज झाला आणि ती भानावर आली निषाद आत आला होता त्याला पाहून डायरेक्ट उभी राहिली आणि त्याच्याकडे गेली आलास तू बरं झालं सगळ्यात आधी निशाद सॉरी जे काही अगोदर झालं आहे त्यासाठी लग्न आहे आपलं आता तरी नॉर्मल वाघ ना प्लीज ती त्याचा हात हातात घेत म्हणाली तसा तो त्याने सोडवला आणि तिला म्हणाला एक मिनिट भैरवी लेट मी क्लिअर मी फक्त घरच्यांसाठी लग्न केलं आहे तुला चांगलंच माहिती आहे मी सोम्याला नाही विसरू शकत माझ्या आयुष्यात तिच्याशिवाय ती जागा कधीच कोणीही घेऊ शकणार नाही ती या जगात नाही तरीही तिच्या डोळ्यात येऊ पाहणारं पाणी अडवत ती म्हणाली ती या जगात नसेल पण माझ्यासाठी अजूनही जिवंत आहे माझ्या हृदयात आहे कळालं पण हे ना आता असंच राहील आपल्यात माझ्याकडून अपेक्षा करू नकोस बघ असं जमतंय का नाही तर डिवोर्ससाठीही मी तयार आहे आणि मग लग्नाला तरी का हो म्हणालास लगेचच जर का डिवोर्सबद्दल बोलायचं होतं तिचा आवाज जड होत होता लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय हे तुला माहीत आहे आणि याला काही अंशी तूच कारणीभूत आहेस हे विसरू नकोस खूप हौस होती ना तुला माझ्याशी लग्न करायची बोलता बोलता त्याने बेडवरच्या उशा उचलल्या आणि साईडला असणाऱ्या सोफ्यावर जाऊन झोपला निषाद मान्य आहे कदाचित ती माझी चूक असेल पण नंतर मी घरी येत नव्हते ना जेव्हा सौम्या तुझ्या आयुष्यात आली तुझ्या घरच्यांनी स्वतः फोन केला होता आमच्या घरी आणि तेच आले होते ना समजवायला की तू तयार आहेस म्हणून तर मी हो म्हणाले का जशी तुला हौस नव्हतीच माझ्याशी लग्न करायची आणि त्यांना तू आवडावं म्हणून काय काय उद्योग केले आहेस मागे विसरलीस का आणि तुझ्याच घरी का आले सांग ना निशाद एक मित्र म्हणून सुद्धा नीट वागणार बोलणार नाहीस का आता माझ्याशी सॉरी भैरवी तू तो हक्क सुद्धा केव्हाच गमवला आहेस म्हणत तो सोफ्याकडे तोंड करून डोक्यावरून ब्लँकेट घेऊन झोपला इतकं तुटक वागणं आणि आता तर मैत्रीही नको याला माझी या विचाराने तिच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागलं त्याचा बेड त्यावर झोपायची इच्छाही होत नव्हती त्याला वेळ लागेल तिला ॲक्सेप्ट करायला हे तिने गृहीत धरलंच होतं पण तो असा काही रिॲक्ट होईल आणि तेही पहिल्याच दिवशी असं तिला अजिबात वाटलं नव्हतं ती बेडवर न बसता खाली जमिनीवर बेडला टेकून बसली आयुष्यातील मागे गेलेले सगळे क्षण डोळ्यासमोर एका पाठोपाठ सरसर सरू लागले नवीन कॉलेज जॉईन करून तिला आठवडाच झाला होता त्या दिवशी एक लेक्चर बंक करून सावी तिला जबरदस्ती फुटबॉल मॅच पाहायला मैदानात घेऊन आली फुटबॉल ज्या खेळाचा तिला ग का म माहीत नव्हता पण सावी ऐकेनाच म्हटल्यावर भैरवी तिच्यासोबत मॅच पाहायला आली तिथे येऊन ती बसलेच होती एवढ्यात मोठा गलका झाला गोल निशात 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 सगळे त्याच नावाचा जप करत होते काय झालंय कळेना म्हटल्यावर तिने सावीला विचारलं तशी ती म्हणाली अग गोल झालंय गोल तो बघ तो निशाद सारस्वत नाव आहे त्याचे तो काय खेळतो माहिती आहे का तुला दूर बारीक डोळे करून त्याला पाहण्याचा प्रयत्न करणारी भैरवी त्याच्या शर्टवरचे नाव तिला दुरून दिसलं आणि काही वेळाने वळताच त्याचा चेहरा दिसायला एकदम फिट दिसणारा हँडसम आणि हायटेड मुलगा निषाद त्याची ती केस मागे घेण्याची स्टाईल त्याला पाहून ती तर स्वतःचं हृदयच हरवून बसली तिला आता कसंही करून त्याच्याशी ओळख करावी वाटत होती दिसायला सुंदर आणि बिनधास्त असणारी भैरवी तिला खात्री होती की तो तिला नाही म्हणणारच नाही पण त्याला पाहताच पहिल्यांदा त्याच्याशी मैत्री कशी करावी याचा प्लॅन ती मनात करत होती आणि हरवलेल्या भैरवीसमोर सावीने हात हलवला आणि तिला जाग केलं हॅलो कुठे हरवलीस नाही कुठे काय मला फसवतेस काय चाललंय मनात हु? Hmm? खरच काही नाही तो भारी आहे ना बाई कॉलेजमधली प्रत्येक मुलगी त्याच्याशी बोलायला मरते ए काय मला का सांगतेस हे सगळं म्हणत भैरवी पुढे पाहू लागली आणि तिची नजर पुन्हा त्याच्यावरच येऊन थांबली संपूर्ण मॅच होईपर्यंत त्या दोघी तिथेच होत्या तिथून निघताना मात्र काहीतरी हरवल्याची फिलिंग इतकी स्ट्रॉंगली तिला येत होती की बस भैरवीच्या डोळ्यासमोरून त्याचा चेहरा काही जातच नव्हता नेहमी मुलखाची बडबड करणारी भैरवी माघारी परतताना खूपच शांत झाली होती आणि कसल्याशा विचारात हरवली होती भैरवी आज घरी आली तरी तिच्या रूममधून काही बाहेर आलीच नव्हती घरी येताच पहिलं तिने फेसबुकवर त्याला शोधायला घेतलं आणि त्याचा प्रोफाईल लगेचच समोर आला त्याने केलेली प्रत्येक पोस्ट फोटो पाहण्यात ती अगदी गुंतून गेली होती ओ गॉड काय भारी आहे हा आणि स्माईल तर किलिंग आहे याची तिच्यामुळे तर फिदा झाली आहे मी त्याच्यावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू का पण तो करेल का माझ्याशी फ्रेंडशिप नको आधी त्याच्याशी समोरासमोर जाऊन फ्रेंडशिप करणार आणि तो मला नाही म्हणू शकणारच नाही मला वेळ लागणारे असं दिसतंय तिने त्याचे काही आवडलेले फोटो लगेचच तिच्या मोबाईलवर सेव्ह करून घेतले दिवसभर तिला सगळीकडे फक्त निषाद आणि निषादच दिसत होता संपूर्ण दिवस त्याचा पूर्ण प्रोफाईल पाहण्यातच गेला रात्रीच्या जेवणाची वेळ झाली तरी तिला कशाचंच भान नव्हतं समोर फोनवर त्याचा फोटो पाहण्यात ती अजूनही मग्न होती एवढ्यात डोर नॉक झाले काय काम आहे रामो भैरवी बेबी तुम्हाला जेवायला खाली बोलवलं आहे हो आले म्हणत तिने घड्याळात पाहिले तर रात्रीचे आठ वाजले होते अरे बापरे आठ वाजले सुद्धा पटकन उठून ती जेवायला खाली आली भैरवी तिच्या मॉम डॅडची लाडकी मुलगी तिचा भाऊ तन्मय परदेशात शिकायला गेला होता तिचे डॅड बिझनेसमॅन असल्यामुळे घरात श्रीमंती कशाची काही कमी नव्हती तिने एक गोष्ट मागितली की दुसऱ्या क्षणाला ती समोर हजर असायची अशा वातावरणात वाढलेली भैरवी निषादमय झाली होती भैरवी कसं चाललंय तुझं कॉलेज बाळा कॉलेज कुठे चाललंय डॅड ते आहे तिथेच आहे हो का बरं डॅडनी मम्माकडे पाहत भुवया उंचवल्या ए सविता लवकर वाड ग मला भैरवी म्हणाली का गं कुठे जायचे आहे का मम्मा विचारते कुठे नाही ग तुम्ही असे माझ्याकडे का बघताय अगं अवतार बघ तुझा कॉलेजमधून आल्यानंतर कपडेही काढलेले दिसत नाहीत मम्मा म्हणाली अळे विसरले तोंडातील घास खाता खाताच ती डोक्याला हात लावत बोलली विसरली एवढं काय करत होतीस अगं अभ्यास चाललेला माझा म्हणत तिला गालात हसू आलं यावेळी चांगलं मनावर घेतलेलं दिसतंय अभ्यासाचं हो ना भैरवी फर्स्ट क्लास मिळायला हवा डॅड म्हणाले काय लावलंय जेवताना जेऊ दे आता मला म्हणत तिने भरभर जेवण संपवलं आणि तिच्या रूममध्ये निघाली अगं बस की जरा बोलतोय ना आम्ही लगेच काय चालली स्वर अगं अभ्यास करायचा आहे गुड नाईट मम्मा गुड नाईट डॅड म्हणत ती वर आली आज डोळे मिटले तरी त्याचा चेहरा दिसत होता त्याचं ते खेळणं आणि किलिंग स्माईल स्टाईलमध्ये मा केस मागे घेणं विचारात रात्री तिला जरा उशिरा झोप लागली आणि सकाळी कॉलेजला जायच्या उत्सुकतेने जागही लवकर आली ती पटापट -पत आवरून खाली आली सविता नाश्ता आण पटकन हो हो आणते आतून आवाज आला भैरवी अगं आज दिवस कुठे उगवला आहे लवकर उठले आहेस हो मम्मा कॉलेजला जायचं आहे ना म्हणत नाश्ता येईपर्यंत तिने टी व्हीला गाणी लावली गाणं नेमकं लागलं होतं मला वेड लागले प्रेमाचे ते गाणं कानावर पडताच तिला वाटू लागलं जणू ते तिच्यासाठीच वाचतंय ती हवेत उडतीये असा भास होऊ लागलेला नकळतच तिचे पाय आपोआप थिरकायला लागले होते डान्स करताना जणू तो आसपास आहे असंच वाटत होतं ती एकटीच डान्स करत होती आणि समोरून डॅड येताना दिसताच ती त्यांच्याकडे गेली आणि त्यांच्यासोबत डान्स करू लागली एक गिरकी मारून मम्माकडे आली आणि तिच्यासोबत डान्स करू लागली आणि गाणंही गुणगुणत होती हे पाहून डॅडने मम्माला खुणवलं की हे सगळं काय चाललं आहे तिने माहीत नाही असं एक्स्प्रेशन दिलं एवढ्यात समोरून नाश्ता घेऊन सविता आली तिच्या हातातून तो घेत भैरवी तिला थँक्यू म्हणतच हातातला सँडविच भरभर खाऊ लागली आणि तोंडातला संपण्या आत बाय मम्मा बाय डॅड मी कॉलेजला जातेय अगं आधी नीट खा तरी एवढी कसली घाई झाली आहे भैरवी मम्मा म्हणत होती पण ती ऐकायला थांबली कुठे होती काय ग तिचं वागणं पाहिलंस का प्रेमात तर पडली नाही ना कोणाच्या डॅड म्हणाले आता मला तरी काय माहीत मला सांगेल का, थी? मला थी है? है? हो, का ती मला तिच्याशी बोलायला हवं असं दिसतंय कोण मुलगा आहे कसा आहे हो तेच बरं पडेल तिचं हे वागणं काही वेगळंच होतं मम्मा आणि डॅडचा विषय चाललेला ती नेहमीप्रमाणे स्टाईलमध्येच आली होती जीन्स आणि टॉप त्यावर डेनिमचे जॅकेट घालून स्कूटीवरून ती गेटमधून आत आली आणि अचानकपणे तो समोरून त्याच्या फ्रेंड सोबत बोलत येताना दिसला आणि त्याला पाहून तिचे हातातील हँडल डगमगू लागले तिलाच कळत नव्हतं काय झालंय आणि त्याचंही अचानक समोर लक्ष गेले तसा तोही घाबरला तिची स्कूटी त्याच्या अंगावर जाणार एवढ्यात तिने ब्रेक दाबला आणि त्याने तिच्या स्कूटीचा पुढून हँडल पकडला अगं अगं काय करत आहेस तुला चालवता येत नाही तर कॉलेजला कशाला घेऊन आली आहे स्कूटी सॉरी ते चुकून झालं इट्स ओके म्हणत तो पुन्हा त्याच्या मित्रासोबत निघून गेला समोर मी असून पाहिलंही नाही त्याने कसला आहे हा तो जाईपर्यंत ती मागेच पाहत होती आणि पुन्हा एकदा मनात गाणं वाजत होतं जगणे नवे वाटे मला कुणी भेटला माझा मला तिचं मन बहुधा डान्स करत त्याच्यासोबतच निघून गेलंय असं तिला वाटत होतं दुरूनच हे सावीने पाहिले होते आणि हसून हसून तिची पुरेवाट झालेली ती स्कूटी पार्क करून सावीकडे आली आणि जी तिला पाहून अजूनच हसू लागली अगं हे काय झालं होतं मगाशी आणि ती पुन्हा खूप हसू लागली गप ग नाही तर मार खाशील माझा त्याच्याच अंगावर काय अग बिचारा सावे तू मार खाशील बस झालं हा आणि तिलाही हसू यायला लागलं काही वेळ हसण्यात आणि नंतर शांततेत गेला काही वेळाने दोघींनी एकमेकींकडे पाहिले आणि भैरवी तिच्या गळ्यात पडली सावी ऐक ना आय मीन लव यार त्याच्या आय नो मला वाटलंच तसंही तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय ते म्हणत ती पुन्हा हसू लागली तसा तिने तिला फटका मारला आय एम डॅम सिरियस तो कोणत्या इयरला आहे ग अगं तो थर्ड इयरला आहे हे, हे त्याचं लास्ट इयर या कॉलेजमधलं अरे यार लास्ट इयर आहे काय सांगतेस हो ना अगं खूप मुली पाठीमागे असतात त्याच्या पण तो नाही देत कोणाला भाव का त्याच्या आयुष्यात ऑलरेडी कोणी आहे का नो आयडिया यार तसंही हे सगळं ऐकलं आहे मी मी नाही ना ओळखत त्याला म्हणजे कोणीतरी असणार यार नाही तर असा का वागेल तो भैरवी म्हणत होती नाही माहीत जाऊ दे लेक्चर अटेंड करायचं नाही का आज तुला आज राहू दे ना प्लीज मला सांग ना त्याची माहिती मिळवायला मदत करशील मी काय करणार यात सावी म्हणाली हे बघ मी त्याला पटवणार म्हणजे पटवणार काय होईल ते होईल हो गॉड तो लवकरच तुला पटावा आशीर्वाद आहे माझा सावी तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली गप ग तू ना खूप वाईट आहेस अगं खरंच तसंही तुला काय बाई अवघड आहे का तुझ्या बाबांना सांगितलं की मला याच्याशी लग्न करायचं आहे तर झालं म्हणून समज हे असं नको आहे हा मला त्याला मी आवडायला हवी पाहिलं त्याने आता समोर असून पाहिलंही नाही माझ्याकडे हो पाहिलं ना मी बोलत बोलत दोघी क्लासरूमच्या दिशेने निघाल्या होत्या त्यानंतर बऱ्याचदा ती त्याच्यासमोर काही काही कारण काढून जायचा प्रयत्न करायची आणि प्रत्येक वेळेस तो तिला पाहतही नसायचा इतर वेळी रोजचं कोणी ना कोणी तिला प्रपोज करायचे तिच्या मागे लागायचे आणि ती मात्र त्याच्या मागे लागलेली तरीही हा तिच्याकडे लक्षही देत नसायचा तिला याचं कारण काही कळत नव्हतं त्याच्या फुटबॉल मॅच असल्या की मात्र ती न चुकता त्या पहायला जाऊ लागलेली आणि सोबत असायची सावी त्या दिवशी मॅच संपल्यावर ती डायरेक्ट त्याच्याकडे गेली हाय हाय तो स्माईल करत म्हणाला माझं नाव भैरवी भैरवी सुभाष मग मी काय करू तो म्हणतो म्हणजे म्हणजे भैरवी मुद्द्यावर येतो मला माहीत आहे तुला माझ्याशी मैत्री करावी वाटत असणार मग तुला वाटत असेल प्रेम होईल बट आय एम नॉट इंटरेस्टेड माझी स्वप्न वेगळी आहेत आणि तुझ्यासारख्या मुलीमध्ये तर आय एम नॉट ॲट ऑल इंटरेस्टेड ए हॅलो व्हॉट डू यू मीन तुझ्यासारख्या म्हणजे तसं नाही म्हणायचं मला म्हणजे मे बी तू त्या वातावरणात वाढली असेल सो so, हे hey, असे कपडे एक मिनिट आता कपड्यांवरून तू माझं कॅरेक्टर ठरवणार आहेस का आणि काय वाईट आहे यात एक्झॅक्टली तुला त्यात काही वाईट वाटत नसेल पण आमच्या घरात अशी मुलगी चालणारही नाही सो मीही त्याच वातावरणात वाढलोय मला फक्त हे सांगायचं आहे माझे आई वडील खूप साधे आहेत आम्ही मिडल क्लास माणसं आहोत आणि तुझ्याकडे पाहूनच कळतंय की कि तू किती श्रीमंत असेल माणसं श्रीमंती आणि गरिबी पाहून प्रेम आणि मैत्री वगैरे करत असतील तर ते खरं नसतं असं मला वाटतं आणि मी श्रीमंत घरात जन्मले ही माझी चूक आहे का जाऊ दे मला वाद नाही घालायचा चल बाय एक मिनिट मी तुझ्याशी बोलते आहे बाय काय करत आहेस म्हणत निघालेल्या निशादसोबत ती चालू लागली अगं काय प्रॉब्लेम आहे तुझा माझा काही प्रॉब्लेम नाही मग मी जातो म्हणत तो, तो निघाला तर ती पुन्हा त्याच्यासोबत चालू लागली कसा आहेस रे तू एक मुलगी तुझ्याशी बोलते आहे तू खुशाल तिला इग्नोर करतो आहेस मी असाच आहे निशाद फ्रेंड्स प्लीज ना ती त्याच्यासमोर जाऊन हात पुढे करून उभी राहिली मी नाही करत मुलींची मैत्री म्हणत तो तिथून जाऊ लागला माझ्याशी कर ना ती म्हणाली आणि त्याने डोक्यावरच हात मरून घेतला तू वेडी आहेस का ग जरा हो ती एकदम गोड हसत म्हणाली बरं ठीक आहे पण फक्त मैत्रीच राहील ओके डन तात्पुरती वेळ मारून नेण्यासाठी ती हो म्हणाली आणि त्याला एकदम बिलगली थँक्यू निषाद बाय म्हणत निघूनही गेली दोन मिनटे त्यालाही कळलंच नाही काय झालं ते तो त्यातून सावरतो तोच त्याचा एक मित्र आला ती भैरवी होती ना हो का रे तू ओळखतोस हो, का तिला हो म्हणजे काय मीच नाही तर कॉलेजमध्ये सगळी मुलं ओळखतात पण ती तुझ्यासोबत काय करत होती का तुझं आणि तिचं ए काही काय बोलत आहेस मी आजच तर तिच्याशी बोललो आणि तिला फ्रेंडशिप करायची होती माझ्याशी ओ म्हणजे गाडी मार्गावर आहे तर एक ठेवून देईन फ्रेंड असणार आहे ती फक्त माझी नॉट रॅदर दॅन दिस नक्की मग माझी मदत कर ना मला ती खूप आवडते यार माझी ओळख करून दे ना तिच्याशी ए मी असली काम करत नसतो कळलं ना चल मला ऑलरेडी उशीर झालाय बाय म्हणत तो निघून गेला ती सावीकडे आली आणि धावतच तिला बिलगली सावी अगं तो तयार झाला फ्रेंडशिपसाठी आय एम so सो हॅपी वाव वॉट ए न्यूज मला म्हणतो कसा ठीक आहे पण फक्त मैत्रीच राहील ती त्याच्या स्टाईलमध्ये म्हणाली आणि हसू लागली अरे बापरे मग आता तो म्हणाला तसंच होईल कशावरून ना भैरवी म्हणाली हो ते पण आहे म्हणा सावितिला टाळी देत म्हणाली चल लवकर आता कुठे कॅन्टिनमध्ये मेरी जॅन सेलिब्रेशन नाही का करायचं ओ राईट ॲक्च्युली म्हणत दोघीही कॅन्टीनमध्ये गेल्या फ्रेंडशिप झाल्यापासून त्याला आता काही निमित्त काढून ती भेटायची ती इतर कोणत्याही मुलाला भाव देत नसायची पण निषादसोबत तेवढं बोलायची हे पाहून तिच्यासोबत त्याचं नाव जोडलं जाऊ लागलं आणि त्याला नाही पण तिला हे खूप आवडत होतं तो मात्र तिला फक्त फ्रेंड म्हणूनच पाहत होता पाहूया पुढील भागात निशाद आणि भैरवी यांची मैत्री कशी पुढे जाते ते कथा आवडत असेल तर लाईक करा प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आणि सबस्क्राईब करायला आणि त्याचसोबत बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद